हेलो स्टूडेंट्स, आई वेलकम यू ऑल इन दिस लेक्चर ऑफ फार्माकोग्नोसी। सो इन प्रीवियस लेक्चर ऑफ फार्माकोग्नोसी वी हैड कंप्लीटेड द ड्रग फ्रॉम द कैटेगरी दैट इज एंटी रूमैटिक्स। ओके, सो दीज आर द ड्रग्स यूज इन द ट्रीटमेंट ऑफ रूमैटिज्म। सो रूमैटिज्म इट इज एन डिसऑर्डर्स इन विच इन्फ्लामेशन एंड पेन इन जॉइंट्स ऑकर, राइट। सो ड्रग यूज इन द ट्रीटमेंट ऑफ रूमैटिज्म दोज आर नोन एज एंटी रूमैटिक्स ड्रग्स। ओके, so certain drugs from the natural sources that includes the gugul, salai, nurgundo, jatamansi, colchicum, which are used as an anti-rheumatic drug. Okay, so from today's onward we will start the new category under the pharmacological grouping of natural drug, that is anti-tumor drug. Okay, so anti-tumors, the name itself indicate it is a combination of two word, anti and tumor. Anti means against, tumor in the sense the mass of cells, right. So what happen in the tumor? In our body the cells multiply with no limitations. Okay, so unlimited growth of that cells takes place to form a mass, so that mass is known as tumors. Okay, so the drugs used in the treatment of the tumors are known as anti-tumor drugs. Okay, so drugs which is obtained from the natural sources and those which acts as an anti-tumor, those drugs we have studied in this chapter according to their pharmacognostic scheme. Okay, so here in this image you have seen that the different color flower is there. Okay, so he flower tumhi saglyani baghitlela ahe, प्रत्येकाच्या अंगणामध्ये नक्की ह्याचं एक झाड असतंच, तर ह्याला मराठीमध्ये सदाफुलीचं झाड असं म्हणतात. ओके, सो सदाफुली आहे की त्याला इंग्लिशमध्ये विंका हे त्याचं कॉमन नेम आहे. सो दिस विंका इज यूज ॲज अन अँटी ट्युमर ड्रग. सो त्या विंकाचा फार्माकोग्नोस्टिक स्कीम फॉलो करून आपण ह्या चॅप्टरमध्ये स्टडी ॲज अन अँटी ट्युमर ड्रग करणार आहोत. ओके, सो बिफोर स्टार्टिंग द ॲक्च्युअल ड्रग वी मस्ट नो अबाउट व्हॉट इज मीन बाय अँटी ट्युमर ड्रग. ओके, सो these anti-tumor drugs which are used in the treatment of cancer. Okay, cancer manje kay, the cancer is the name given to all collection of related diseases. In all type of cancer some of body cells begin to divide without stopping and spread into the surrounding tissue. Okay, manje kay hota ki body madhe certain parts madhe asel kiwa certain region madhe asel tithe je kay cells ahet tyacha अनलिमिटेड असं मल्टिप्लिकेशन व्हायला सुरुवात होतं. ओके, सुरुवात होते आणि त्यांचं जे मास फॉर्म होतं, ओके, आणि पूर्ण बॉडीमध्ये त्याचं स्प्रेडिंग व्हायला सुरुवात होते. ओके, सो कॅन्सर कॅन स्टार्ट ऑलमोस्ट एनिवेअर इन द ह्युमन बॉडी विच इज मेड अप ऑफ ट्रिलियन्स ऑफ सेल्स. ॲज वी ऑल नो दॅट अवर बॉडीज बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट इज सेल, राईट. सो आपली जी ह्युमन बॉडी आहे ती सेल्सने बनलेली आहे. ओके, सो त्याच्यामुळे कॅन्सर जो आहे तो आपल्या बॉडीमध्ये कुठेही डेव्हलप होऊ शकतो. कॅन्सरची गाठ जी आहे, ट्युमर जी आहे, तो बॉडीमध्ये कोणत्याही पार्टमध्ये डेव्हलप होऊ शकतं. ओके, सो डिसीज इन विच अबनॉर्मल सेल डिवाइड अनकंट्रोलेबली अँड डिस्ट्रॉय द बॉडी टिश्यूज आर नोन ॲज कॅन्सर. ओके, सो आपण कॅन्सर कोणत्या डिसीजला म्हणू शकतो की अशा डिसीजमध्ये अबनॉर्मल सेल्स जे आहेत त्यांचं डिवाइड आहे, त्यांचं डिवायडेशन आहे, मल्टिप्लिकेशन आहे, ते अनकंट्रोल मॅनरमध्ये होतं. ओके, अँड दीज फॉर्म्ड मासेस विच डिस्ट्रॉयज द बॉडी टिश्यूज. ओके, अँड दॅट डिसीज इज नोन ॲज कॅन्सर. ओके, सो ट्युमर्स, व्हॉट इज मीन बाय ट्युमर्स? कॅन्सर्समध्ये ट्युमर्स फॉर्मेशन होतं. मग ट्युमर्स फॉर्म, ट्युमर्स म्हणजे काय? अँड अबनॉर्मल मास ऑफ टिश्यू. ओके, ट्युमर्स आर नथिंग बट द अबनॉर्मल मास ऑफ टिश्यू दॅट फॉर्म्स वेन सेल्स ग्रो अँड डिवाइड मोर दॅन दे शुल्ड अँड डू नॉट डाय व्हेन दे शुल्ड. ओके, म्हणजे काय असतं की जनरली टिश्यूज जे आहेत त्याच्यामध्ये मासेस फॉर्मेशन होतं. ओके, इन द अबनॉर्मल सेन्स, म्हणजे तिथे जे काही सेल्स आहेत त्यांचं अनकंट्रोलेबल त्याचं मल्टिप्लिकेशन होतं. ओके, आणि काय होतं, त्यांचं एक मास फॉर्म होतं. सो त्या मास फॉर्म जे होतं त्याला आपण ट्युमर्स असं म्हणतो. ओके, सो दॅट ट्युमर्स मे बी बेनिंज दॅट इज नॉट कॅन्सरस टाईप ऑर मॅलिग्नंट टाईप दॅट इज कॅन्सरस सेल्स. ओके, मग हे जे मास फॉर्मेशन बॉडीमध्ये होतं ते दोन टाईपचे ट्युमर्स आहेत, बेनिंज अँड मॅलिग्नंट. ओके, सो बेनिंज टाईप जर ट्युमर असेल तर तो नॉन कॅन्सरस असतो. ओके, तुम्ही खूपदा अशा न्यूज ऐकलं असेल की पोटामधून वगैरे अशी मोठ्या गाठी बाहेर काढल्या जातात. ओके, पण त्या कॅन्सरच्या नसतात, दे आर जस्ट बेनिंज टाईप ऑफ ट्युमर. ओके, आणि
मॅनिग्नंट टाइप ऑफ जर त्या ट्यूमर्स असतील तर त्याला आपण कॅन्सर असं म्हणू शकतो. ओके, बेनिग्न ट्यूमर्स मे ग्रो लार्ज बट डू नॉट स्प्रेड इन टू ऑर इन्वेड नियर बाय टिश्यूज अँड अदर पार्ट्स ऑफ द बॉडी. ओके, मग दोघांमध्ये डिफरन्स काय आहे? बेनिग्न टाईपच्या ट्यूमर्स आहेत ते काय बॉडीचे जे अदर टिश्यूज आहेत किंवा बॉडीचे जे पार्ट आहेत त्यांना डिस्ट्रक्ट करत नाही आहे. ओके, सो त्यांची साईज जरी लार्ज असली मॅलिग्नंट ट्यूमरपेक्षा तरी ते बॉडीच्या अदर्स टिश्यूज जे आहेत किंवा बॉडीचे अदर पार्ट्स आहेत त्यांना कोणताही डिफेक्ट ते करत नाही आहेत. ओके, बट मॅलिग्नंट ट्यूमर कसे आहेत? दे कॉजेस द डिस्ट्रक्शन ऑफ अदर टिश्यूज अँड अदर एरियाज ऑफ द बॉडी, राईट? सो कॅन्सर्समध्ये असे ट्यूमर्स फॉर्म होतात. ओके, नाऊ वी विल बी डिस्कस द ट्रीटमेंट ऑफ दॅट कॅन्सर्स. ओके, सो ट्रीटमेंट मे इन्क्लूड सर्जरी, किमोथेरपी अँड रॅडिएशन थेरपी. मग कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी आपण सर्जरीज यूज करू शकतो, म्हणजे जे काही ट्यूमर्स फॉर्म झालेले आहेत त्यांना बॉडीमधून काढून टाकायचं. किंवा किमोथेरपी यूज करू शकतो. किमोथेरपी म्हणजे काय? तर डिफरंट टाईप ऑफ केमिकल रिएजंट्स यूज करून आपण ते जे काही कॅन्सरस सेल्सची ग्रोथ होते त्यांना आपण इनहिबिट करू शकतो, ग्रोथ थांबवू शकतो. ओके, अँड रॅडिएशन थेरपी मीन्स बाय युझिंग द रॅडिएशन दॅट ट्यूमर्स ऑर कॅन्सरस सेल्स जे आहेत त्यांना आपण प्रोहिबिट करू शकतो. ओके, सो सबस्टन्स दॅट किल्स सेल्स इन्क्लुडिंग कॅन्सर सेल्स, दिस एजंट मे स्टॉप द कॅन्सर फ्रॉम डिवायडिंग अँड ग्रोईंग अँड मे कॉज ट्यूमर्स टू श्रिंक इन साईज. ओके, मग जे अँटी कॅन्सर कॅटेगरीचे ड्रग्ज आहेत की जे कॅन्सर्समध्ये जो ट्यूमर आहे त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी यूज केले जातात, ते एजंट्स काय करतात की जे काही सेल्स डिवाइड होत आहेत, ग्रो होत आहेत, ओके, त्यांना ते तिथेच स्टॉप करणार आहेत आणि ते जे ट्यूमर्स आहेत त्यांची साईज ते श्रिंक करणार आहेत. श्रिंक म्हणजे काय? कमी करतात. ओके, अप टू द नॉर्मल साईज. सो अँटी कॅन्सर्स ड्रग्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज अँटी न्योप्लास्टिक ड्रग. ओके, अँटी कॅन्सर्स जे ड्रग्ज आहेत त्यांना आपण अजून सेकंड नेम आहे त्यांचं अँटी न्योप्लास्टिक ड्रग्ससुद्धा त्यांना म्हटलं जातं. सो एनी ड्रग दॅट इज इफेक्टिव्ह इन द ट्रीटमेंट ऑफ मॅलिग्नंट ऑर कॅन्सरस डिसीज दोज आर नोन ॲज अँटी कॅन्सर ड्रग. ओके, सो अँटी कॅन्सर ड्रग आपण कशाला म्हणू शकतो? द ड्रग विच आर यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. ओके, सो कॅन्सर ऑर कार्सिनोजेनिक ग्रोथ इन अन अबनॉर्मल मास ऑफ न्यू टिश्यू ग्रोईंग इन ऑर व्हेरियस पार्ट ऑफ द बॉडी. ओके, अँड सेव्हरल पार्ट ऑफ कार्सिनोजेनिक ग्रोथ हॅव बीन रिपोर्टेड. ओके, अँड दिस कॅन्सर इज रिगार्डेड टू बी अन इनक्युरेबल डिसीज. ओके, सो वेन इट इज फाउंड टू बी डिटेक्टेड ॲट द सेकंड स्टेज. ओके, कॅन्सरच्या स्टेज आहेत फर्स्ट, सेकंड अँड थर्ड, राईट? सो जर प्रायमरी स्टेजला कॅन्सर डिटेक्ट झालं, ॲज अर्ली त्याचं डायग्नॉसिस झालं, डिटेक्शन झालं, तर कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो. ओके, बट लेट स्टेजला जर त्याचं डिटेक्शन झालं तर कॅन्सर्सची ट्रीटमेंट जी आहे ती फार डिफिकल्ट होते. ओके, जसं इथे सांगितलेलं आहे की सेकंड स्टेजला, सेकंडरी स्टेजला जर त्याचं डिटेक्शन झालं तर कॅन्सर जो आहे तो इनक्युरेबल डिसीज आहे, राईट? सो द रेडिओएक्टिव्ह सबस्टन्सेस आहेत, मेटल कंपाऊंड्स आहेत, सेव्हरल किमोथेरपॅटिक एजंट्स आहेत विच आर यूज टू कंट्रोल दॅट कार्सिओजेनिक ग्रोथ इन टू द कॅन्सरस पेशंट. ओके, सो अँटी कॅन्सर्स आर द ड्रग्स ऑल्सो कॉल्ड ॲज अँटी न्योप्लास्टिक आर द ड्रग्स विच इफेक्टिव्ह इन द ट्रीटमेंट ऑफ मॅलिग्नंट ऑर कॅन्सरस डिसीजेस. ओके, अँड द मेजॉरिटी ऑफ अँटी कॅन्सर ड्रग्स इंटरफिअर विथ द सेल प्रॉलिफरेशन्स अँड देअर फोर ऑल्सो सायटोटॉक्झिक टू वाईड व्हरायटी ऑफ नॉर्मल टिश्यू अँड एस्पेशली रॅपिडली डिवायडिंग सेल. ओके, सो हे जे अँटी कॅन्सर कॅटेगरीचे ड्रग्ज आहेत त्याच्यामध्ये मेजॉरिटी जे ड्रग आहेत दे अफेक्ट द सेल प्रॉलिफरेशन प्रोसेस. ओके, सेलची जी डिवायडेशन, मल्टिप्लिकेशन, सेलची जी प्रॉलिफरेशन प्रोसेस आहे, ओके, सो ती ते अफेक्ट करतात. ओके, सो त्याच्यामुळे ते द शोज देअर ॲक्शन ॲज अन सायटोटॉक्झिक. ओके, सायटोटॉक्झिक इन द सेन्स किलिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर सेल्स. ओके, सो त्याच्यामुळे हेल्दी टिश्यूज जे आहेत, हेल्दी सेल्स ज्या आहेत ते सुद्धा डॅमेज होण्याची, ते सुद्धा किल करण्याची कपॅबिलिटी त्यांच्यामध्ये असते. ओके, सो द अनटूवर्ड इफेक्ट आर धस एक्सप्रेस्ड ऑन द बोन मॅरो. त्याच्यामुळे काय होतं की जे काही आपण कॅन्सर थेरपीसाठी ड्रग यूज करतो, फॉर एक्झाम्पल जर किमोथेरपेटिक एजंट आपण यूज करतो, सो किमोथेरपीचे टॉक्झिक इफेक्ट, साईड इफेक्ट्स खूप आहेत. ओके, केस वगैरे गळतात त्या पेशंटचे. सो दिस इज ड्यू टू द अनटूवर्ड इफेक्ट ऑफ दॅट ड्रग ऑन टू द हेल्दी सेल्स, राईट? सो दे शोज देअर अनटूवर्ड इफेक्ट ऑन द बोन मॅरो, लिम्फो
lympholeticular system, mucus lining of the gastrointestinal tract, hair follicles and gonads. Okay, so त्याच्यामुळे cancer, anti-cancer treatment जर कोणत्या पेशंटला सुरू असेल, chemotherapy जर कॅन्सरची सुरू असेल, तर त्या पेशंटचे जे हे जे डिफरंट पार्ट आहेत, म्युकस मेम्ब्रेन आहे जी आय ट्रॅकची, lympholeticular system आहे, बोन मॅरो आहे, हेअर फॉलिकल्स आहेत, गोनॅड्स आहेत, ओके. सो त्यांच्यावरसुद्धा अनटुवर्ड्स इफेक्ट दिसून येतात, राईट. सो दिस इज द ट्रीटमेंट पार्ट विच इज रिलेटेड टू द अँटीट्युमर ड्रग, ओके. सो इन दिस चॅप्टर वी हॅड सीन द अँटीट्युमर ड्रग्स विच इज ऑप्टेन फ्रॉम द नॅचरल सोर्सेस, ओके. सो प्रॉमिसिंग अँटीट्युमर ड्रग्स विच इज ऑप्टेन ऑर आयसोलेट फ्रॉम द नॅचरल सोर्सेस दॅट इन्क्लूड विंका, देन पोडोफायलम ड्रग इज ऑल्सो देअर. द प्लांट व्हरायटी ऑफ दिस पोडोफायलम ड्रग दॅट इन्क्लूड पोडोफायलम हेक्झॅन ड्रग, ओके. कोल्चिकम ड्रग इज ऑल्सो ॲक्ट ॲज अन अँटीट्युमर ड्रग, सो कोल्चिकम ल्युटियम व्हरायटी इज यूज्ड. देन बेनफशा ड्रग इज ऑल्सो देअर, वायोला ओडोराटा व्हरायटी इज ऑल्सो देअर. देन ॲनाकार्डियम ड्रग इज ऑल्सो देअर फॉर द ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर, सो नेम ऑफ दिस ॲनाकार्डियम इज सेमिकार्पस ॲनाकार्डियम, ओके. सो दिस डिफरंट ड्रग्स विच आर यूज ॲज अन अँटीट्युमर ड्रग. आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये प्रोटोटाईप ऑफ ड्रग ॲज अन अँटीट्युमर ड्रग विंका हा ड्रग बघायचा आहे, ओके. सो अदर कोणते कोणते ड्रग आहेत, दोज ॲक्ट्स ॲज अन अँटीट्युमर ड्रग दॅट इन्क्लूड पोडोफायलम, कोल्चिकम, बेनाफशा अँड ॲनाकार्डियम, ओके. सो नाव वी विल प्रोसीड टुवर्ड्स द मेन अँटीकॅन्सर ड्रग विंका विच इज ऑप्टेन फ्रॉम द नॅचरल सोर्सेस, ओके. सो विंकाला मराठीमध्ये सदाफुली असं सुद्धा म्हणतात, ओके. सो ही फुलं जी आहेत, हे झाड जे आहे सदाफुलीचं, तर तुम्ही नक्कीच सगळ्यांनी बघितलं असेल. जर नसेल बघितलं तर तुम्ही जिथे तुम्हाला ते अवेलेबल असेल तिथे जाऊन बघू शकता. त्याचं फ्लॉवर्स, त्याचे पानं, त्याच्या फांद्या, ओके. सो हे झाड आहे सदाफुलीचं. नॉर्मली सगळ्यांकडे ह्या कलरची सदाफुली मोस्ट ऑफ सगळ्यांकडे अवेलेबल आहे, ओके. सो सिनॉनिम फॉर दिस विंका दॅट इन्क्लूड कॅथरॅन्थस, विंका रोझिया, पेरिविंकल अँड मादागास्कर बर्मान्सी, ओके. सो दीज आर द सिनॉनिम फॉर दिस विंका, विंका रोझिया, कॅथरॅन्थस, मादागास्कर, पेरिविंकल, बर्मान्सी, ओके. अमंग्स दोज कॅथरॅन्थस, विंका रोझिया अँड पेरिविंकल आर व्हेरी इम्पॉर्टंट, ओके. देन बायोलॉजिकल सोर्स फॉर दिस विंका, इट इज द ड्राईड वूल प्लांट ऑफ कॅथरॅन्थस रोझियस बिलॉन्गिंग टू फॅमिली अपोसायनसी, ओके. सो इट इज अन ड्राईड वूल प्लांट इज यूज ॲज अन ड्रग, ओके. विंकाचा पूर्ण प्लांट जे आहे ते ॲज अन अँटी कॅन्सर म्हणून यूज केलं जातं, ओके. आत्तापर्यंत आपण असे ड्रग बघितलेले आहेत की त्याचा एक पर्टिक्युलर पार्ट ॲज अन ड्रग म्हणून यूज केला जात होता, ओके. बट दिस विंका विच इज यूज ॲज अन वूल प्लांट ॲज अन ड्रग, ओके. सो इट इज अन ड्राईड वूल प्लांट ऑफ कॅथरॅन्थस रोझियस बिलॉन्गिंग टू फॅमिली अपोसायनसी, ओके. जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन, इट इज प्रॉबली इंडिजिनस टू मादागास्कर, ओके. सो मादागास्कर इथून त्याचं ओरिजिनेशन आहे म्हणून त्याचं सिनॉनिमसुद्धा इथे मादागास्कर दिलेलं आहे. देन इट इज कल्टिवेटेड इन साऊथ आफ्रिका, वेस्ट इंडिज, इंडिया, USA, युरोप, ऑस्ट्रेलिया ॲज अन ऑर्नामेंटल प्लांट ॲज वेल ॲज फॉर इट्स मेडिसिनल प्रॉपर्टी, ओके. ऑर्नामेंटल प्लांट म्हणजे काय, तर शोचं झाड, ओके, म्हणजे गार्डन प्लांट. सो दिस जनरली कल्टिवेटेड इन साऊथ आफ्रिका, वेस्ट इंडिज, इंडिया, USA, युरोप अँड ऑस्ट्रेलिया, ओके. सो अमंग दिस कंट्री दिस विंका प्लांट इज कल्टिवेटेड ॲज अन ऑर्नामेंटल प्लांट ॲज वेल ॲज फॉर इट्स मेडिसिनल प्रॉपर्टीज ऑल्सो, ओके. सो दिस इज द जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन रिगार्डिंग द विंका, ओके. सो आत्तापर्यंत आपण त्याचं सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स आणि जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन बघितलेलं आहे, ओके. नेक्स्ट पार्ट इज दॅट कल्टिवेशन अँड कलेक्शन, ओके. सो दिस इज अ ड्रॉट रेझिस्टंट स्पेसिस अँड कॅन बी प्रोपोगेटेड बाय सीड्स अँड कटिंग, ओके. सो ड्रॉट रेझिस्टंट स्पेसिस आहे अँड इट इज प्रोपोगेटेड बाय सीड्स ऑर कटिंग्स. कटिंग्स म्हणजे त्यांच्या फांद्यापासूनसुद्धा आपण हे झाड जगवू शकतो किंवा मग सीड्स यूज करू शकतो. त्याला शेंगा येतात छोट्या छोट्या, ते ड्राय करून त्याचे सीड्स जमिनीमध्ये टाकून आपण त्याच्यापासून विंकाचं झाड उगवू शकतो, ओके. सो ॲज द प्लांट ब्लूम्स थ्रू आउट द इयर द कलेक्शन ऑफ सीड इज नॉट डिफिकल्ट, ओके. सो हे जे विंकाचं प्लांट आहे ते सदाबहार प्लांट आहे, कोणत्याही मौसममध्ये आपण हे प्लांट जे आहे ते उगवू शकतो, ओके. त्याला फुलं वर्षाचे 12 महिने असतात त्याच्यामुळे त्याच्यापासून सीड कलेक्ट करणं हे डिफिकल्ट नाही आहे, ओके. सो द प्लांट रिक्वायर्स व्हेरी लिटल इरिगेशन अँड कॅन हेन्स बी रेज्ड ॲज ऑफ सीझन क्रॉप, ओके.
कमी पाणी लागतं. सो त्याच्यामुळे त्याला ऑफ सीझन प्लांट असं सुद्धा म्हटलेलं आहे. कल्टिवेशन इज डन इन जून अँड जुलै इन इंडिया. फर्स्ट क्रॉप ऑफ लीव्ज इज रेडी इन नोव्हेंबर. जून अँड जुलैमध्ये त्याचं कल्टिवेशन केलं जातं इंडियामध्ये आणि त्याच्यापासून लीव्ज जे आहेत फर्स्ट क्रॉप ऑफ लीव्ज रेडी इन नोव्हेंबर. जून अँड जुलैमध्ये लावल्यानंतर नोव्हेंबरमध्ये ते प्लांट जे आहे ते रेडी होतं. ओके. हार्वेस्टिंग इज डन 2 to 3 times a year. ओके. वर्षामध्ये आपण 2 to 3 वेळा त्याच्यापासून हार्वेस्ट करू शकतो. द सीड्स आर कलेक्टेड अँड प्लांट इज अप्रूटेड इन फेब्रुवारी. सीड्स सेपरेट आउट केल्या जातात, कलेक्ट केल्या जातात आणि त्याच्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये ते प्लांट जे आहे त्याला मुळापासून काढलं जातं. ओके. अप्रूटेड इन फेब्रुवारी. डिपेंडिंग अपॉन द टाईप ऑफ सॉईल अँड अमाऊंट ऑफ इरिगेशन अबाउट 700 to 1000 kg ऑफ लीव्ज पर हेक्टर आर कलेक्टेड. ओके. कशी माती आहे, कसं त्याला पाणी पुरवठा केलेला आहे त्याच्यावर डिपेंड आहे. पर हेक्टर जर आपण बघितलं तर 700 to 1000 kg एवढे लीव्ज पर हेक्टर आपण कलेक्ट करू शकतो. ओके. लीव्ज आर थरोली ड्राईड अँड सेंड टू मार्केट. रूट्स आर वॉश्ड अँड ड्राईड अँड देन सेंड टू अ मार्केट. ओके. सो दिस इज द कल्टिवेशन कलेक्शन अँड प्रिपरेशन ऑफ दिस विंका फॉर द मार्केट. ओके. नेक्स्ट पार्ट इज ऑर्गेनोलेप्टिक कॅरेक्टरिस्टिक्स. ओके. सो ऑर्गेनोलेप्टिक कॅरेक्टरिस्टिक्स ॲज वी कन्सिडर फॉर द लीव्ज. लीव्ज आर ग्रीन इन कलर. ओके. देन रूट्स आर पेल ग्रे. फ्लॉवर्स आर वॉयलेट, पिंक व्हाईट, कार्मिन रेड इन कलर. ओके. सो डिफरंट टाईप ऑफ डिफरंट कलर्स ऑफ फ्लॉवर्स आर देअर दॅट इन्क्लूड वॉयलेट, पिंकिश व्हाईट और कार्मिन रेड. ओके. द ओडर इज कॅरेक्टरिस्टिक्स अँड टेस्ट इज बिटर. ओके. त्याचे पानं जर आपण टेस्ट करून बघितली तर कडू लागतं, फुलसुद्धा कडू लागतं त्याचं. आणि त्याची ओडर जी आहे ती कॅरेक्टरिस्टिक्स अशी ओडर आहे, छान असा मस्त एक सुगंध त्या फुलाला असतो. विंका इज अन इरेक्ट पप्सेंट हर्ब विथ ब्रांच्ड टॅप रूट. ओके. जो विंकाचं पूर्ण झाड तुम्ही बघितलं सदाफुलीचं तर इरेक्ट असतं. ओके. पब्सेंट आहे, हर्ब आहे, ब्रांच टॅप रूट्स लाईक रूट्स आहेत त्याचे. लीव्ज जे आहेत ते सिम्पल आहेत, पेटीओलेट आहेत, ओवेट शेप आहेत और ऑब्लॉन्ग शेप आहेत. युनिकोस्टेड रेटिक्युलेट इंटायर ब्रिटल विथ ॲक्यूट अपेक्स अँड ग्लोसी अपेरन्स. त्याच्या पानाचं जर तुम्ही सरफेस बघितलात त्याला एक शायनिंग असते. ओके. फ्लॉवर्स आर ब्रॅक्टेड, पेडिसिलेट, कम्प्लीट हर्मॅफ्रोडाईट, नॉर्मली 2 to 3 इन सायमोज ॲक्झिलरी क्लस्टर्स. फ्रूट्स आर फॉलिकल्स विथ सेवरल ब्लॅक सीड्स. ओके. सो फ्रूट्स जे आहेत ते फॉलिकल शेप असतात. ओके. म्हणजे शेंगान टाईप असतात आणि त्याच्यामध्ये ब्लॅक कलरचे छोटे छोटे सीड्स असतात. ओके. सो दीज आर द ऑर्गेनोलेप्टिक कॅरेक्टरिस्टिक्स विच इज असोसिएटेड विथ दिस विंका प्लांट. ओके. नेक्स्ट पार्ट इज दॅट मायक्रोस्कोपी. सो विंका इट इज नॉट अ मेजर ड्रग, मीन्स वी आर नॉट स्टडीड इन टू द फार्माकोग्नोसी लॅबोरेटरी ॲज अँड टी एससाठी आपण मेजर ड्रगमध्ये विंकाचं लीफ स्टडी करणार नाही आहोत. पण तरी पण आपल्याला त्याच्यात मायक्रोस्कोपीमध्ये काय काय दिसून येतं लीफमध्ये ते बघायचं आहे. सो अप्पर सर्फेस शोज द प्रेझेन्स ऑफ सिंगल लेअर ऑफ रेक्टँग्युलर सेल इपिडर्मिस. ओके. सो फर्स्ट ही जी तुम्हाला लेअर दिसते ती कसली आहे, इपिडर्मिसची सिंगल सेल लेअर आहे विथ युनिसेल्युलर कवरिंग ट्रायकोम्स. त्याच्यामध्ये कोणत्या टाईपचे ट्रायकोम्स दिसून येतात तर युनिसेल्युलर कवरिंग टाईप ऑफ ट्रायकोम्स आर देअर. ओके. पॅलिसेड इज मेड अप ऑफ सिंगल लेअर बिनिथ अप्पर इपिडर्मिस. अप्पर इपिडर्मिसच्या खाली इथे तुम्हाला दिसते पॅलिसेड सेल्स प्रेझेंट्स आहेत अँड कंटेन्स कॉम्पॅक्ट इलॉन्गेटेड सेल. स्पॉन्जी पॅरेनकायमा 5 to 8 layers. त्याच्यानंतरची जी नेक्स्ट लेअर आहे त्याच्यामध्ये स्पॉन्जी पॅरेनकायमा सेल्स आहेत 5 to 8 layers आहेत विथ इंटरसेल्युलर स्पेसेस. त्याच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेसेस प्रेझेंट आहेत. ओके. मिडरिब शोज प्रेझेन्स ऑफ कोलेनकायमा बिलो द अप्पर इपिडर्मिस अँड अबाव द लोअर इपिडर्मिस. ओके. सो इथे आपण मिडरिबचा जर हा जो मधला पोर्शन आहे तो जर आपण नुसता बघितला तर अप्पर इपिडर्मिसच्या खाली आणि लोअर इपिडर्मिसच्या वरती इथे कोलेनकायमेटस सेल्स आहेत ते तुम्हाला दिसत आहेत. दोज आर द कोलेनकायमा सेल्स. ओके. झायलेम अँड फ्लोएम्स आर प्रेझेंट इन सेंटर. मध्ये झायलेम आणि फ्लोएम सेल्स आहेत. ओके. व्हॅस्क्युलर बंडल्स आहे त्याच्यामधले. झायलेम जे आहेत ते लिग्निफाईड सेल्स असतात म्हणजे ते पिंक कलरने स्टेन होणार आहेत. फ्लोएम्स आर नॉन लिग्निफाईड म्हणजे त्याला कोणताही कलर येणार नाही. ओके. सो व्हॅस्क्युलर बंडल्स विच कंटेन्स द झायलेम अँड फ्लोएम विच इज प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ द मिडरिफ. क्रुसिफेरस स्टोमॅटा आर प्रेझेंट मोर फ्रिक्वेंटली ऑन द लोअर इपिडर्मिस. लोअर इपिडर्मिस जे आहे इथे तुम्हाला ही जे सिंगल लेअर सेल्स दिसते लाईन दिसते त्याच्यामध्ये क्रुसिफेरस ऑफ टाईप ऑफ स्टोमॅटा विंकाच्या लीफमध्ये प्रेझेंट असतात. ओके.
कैल्शियम ऑक्सलेट क्रिस्टल्स आर अब्सेंट. स्विंकाच्या लीफ मध्ये कैल्शियम ऑक्सलेट क्रिस्टल्स जे आहेत ते अब्सेंट्स आहेत. ओके, सो दिस इज द मायक्रोस्कोपिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ विंका लीफ. ओके, नेक्स्ट पार्ट इज दॅट केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स. सो विंका कंटेन्स वाईड व्हरायटी ऑफ केमिकल्स इन्क्लुडिंग द ग्लायकोसाइड्स अँड अल्कलॉइड्स. ओके, सो विंकाच्या केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स जर आपण बघितले त्याच्यामध्ये ग्लायकोसाइड्स आणि अल्कलॉइड्स दोन्ही प्रेझेंट्स आहेत. ओके, द इंडोल इंडोलील अल्कलॉइड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युएंट्स. ॲक्टिव केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स काय आहेत विंकामध्ये, तर इंडोल इंडोलील अल्कलॉइड्स. अबाउट 60 अल्कलॉइड्स हॅव बीन आयसोलेटेड सो फार फ्रॉम द डिफरंट पार्ट्स ऑफ विंका. ओके, विंकाच्या होल प्लांटमध्ये जर आपण बघितलं तर त्याच्या डिफरंट पार्ट्समध्ये टोटल 60 एवढे अल्कलॉइड्स प्रेझेंट्स आहेत. द इम्पॉर्टंट अल्कलॉइड्स विथ अँटीकॅन्सर प्रॉपर्टी आर विन क्रिस्टीन अँड विन ब्लास्टीन. ओके, सो इम्पॉर्टंट अल्कलॉइड्स आहेत विंकामध्ये विन क्रिस्टीन अँड विन ब्लास्टीन. सो दीज टू अल्कलॉइड्स दोज पजेस द अँटीकॅन्सर प्रॉपर्टी. म्हणून विंका ॲज अन अँटीकॅन्सर ड्रग म्हणून यूज केला जातो, कारण का त्याच्यामध्ये जे टोटल अल्कलॉइड्स आहेत त्याच्यामधले विन क्रिस्टीन अँड विन ब्लास्टीन विच ॲक्ट्स ॲज अन अँटी ट्युमर अल्कलॉइड्स. ओके, विन क्रिस्टीन इज ऑप्टेन अबाउट 0.0002% इल्ड फ्रॉम द क्रूड ड्रग अँड द अदर अल्कलॉइड प्रेझेंट इन द ड्रग दॅट इन्क्लूड्स अजामालिसिन, सर्पेंटीन, लोचनेरिन, टेट्रा हायड्रो अल्स्टोनिन. ओके, सो दीज आर द अदर अल्कलॉइड्स विच इज प्रेझेंट इन टू द विंका. ओके, विन क्रिस्टीन विन ब्लास्टीन सोडले तर अजून कोणते कोणते अल्कलॉइड आहेत, अजामालिसिन, सर्पेंटीन, लोचरेनिन अँड टेट्रा हायड्रो अल्स्टोनिन. ओके, सो द टोटल अल्कलॉइड कंटेंट ऑफ द ड्रग इज अबाउट 1% ऑफ विच ओनली फ्रॅक्शन कंटेन्स थेरापेटिकली ॲक्टिव अल्कलॉइड्स. ओके, सो मगाशी आपण बघितलेलं आहे 0.0002 एवढ्या पर्सेंट इलमध्ये जे काही ॲक्टिव केमिकल आहे विन क्रिस्टीन विन ब्लास्टीन ते अवेलेबल्स आहे. ओके, सो बोथ विन ब्लास्टीन विन क्रिस्टीन्स हॅव सेम स्ट्रक्चर विथ डिफरन्स दॅट इन विन ब्लास्टीन देर इज एन मिथाईल ग्रुप वाईल इन विन क्रिस्टीन एल फॉर्मॉइल ग्रुप आर प्रेझेंट. ओके, अँड बोथ पजेस द डिफरंट ॲक्टिव्हिटीज. इथे तुम्ही विन क्रिस्टीन आणि विन ब्लास्टीनचं जो स्ट्रक्चर बघितलात तर जवळजवळ त्यांचं सरफेस स्ट्रक्चर जे आहे ते सेम आहे. ओके, इट हॅविंग ओनली वन डिफरन्स इज देअर. ओके, स्ट्रक्चर जर तुम्ही व्यवस्थित बघितला तर तुम्हाला स्ट्रक्चरमध्ये डिफरन्स दिसेल. विन ब्लास्टीन देअर इज एन मिथाईल ग्रुप. विन ब्लास्टीनमध्ये इथे एन मिथाईल ग्रुप प्रेझेंट आहे. विन क्रिस्टीन विच कंटेन एन फॉर्मॉइल ग्रुप एन सी एच ओ. ओके, हा एन फॉर्मॉइल ग्रुप प्रेझेंट आहे, इथे एन मिथाईल ग्रुप प्रेझेंट आहे. हा फक्त एकच डिफरन्स दोघांमध्ये प्रेझेंट आहे. ओके, अँड बोथ आर पजेस द डिफरंट ॲक्टिव्हिटीज. दोघांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्यासुद्धा डिफरंट आहेत. ओके, सो द अदर अल्कलॉइड्स आर विंडोलिन विंडोलिनिन अँड कॅथरांथिन. ओके, सो अजून जर डिफरंट आपण अल्कलॉइड्स ह्याच्यामध्ये बघितले तर विंडोलिन विंडोलिनिन अँड कॅथरांथिन अल्कलॉइड्स विच इज प्रेझेंट इन टू द विंका. ओके, सो दीज आर द स्ट्रक्चर ऑफ विन ब्लास्टीन अँड विन क्रिस्टीन. दोज ॲक्ट्स एज अन अँटी ट्युमर अल्कलॉइड्स. ओके, सो केमिकल कॉन्स्टिट्युएंट्समध्ये आपण बघितलेलं आहे विन क्रिस्टीन विन ब्लास्टीन ॲक्टिव अल्कलॉइड्स आहेत त्याच्यामध्ये प्रेझेंट. दोज पजेस द अँटी कॅन्सर प्रॉपर्टी. देन दे ऑल्सो कंटेन्स द अजामालिसिन सर्पेंटीन. ओके, अजून डिफरंट त्याच्यामध्ये आपण अल्कलॉइड्स बघितलेले आहेत टेट्राहायड्रो अल्स्टोनिन देन अजामालिसिन सर्पेंटीन लोचरेनिन. ओके, अदर त्याच्यामध्ये विंडोलिन विंडोलिनिन अँड कॅथरांथिन इज देअर. ओके, सो दीज आर द केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स विच आर असोसिएटेड विथ दिस विंका ड्रग. ओके, नेक्स्ट पार्ट इज दॅट यूजेस. सो आपण ॲज अन अँटी कॅन्सर कॅटेगरी अंडर विंकाचा स्टडी करतो आहे. मीन्स द मेजर यूज ऑफ दिस विंका ड्रग इज इट्स यूज ॲज अन अँटी कॅन्सर ड्रग. ओके, सो विन क्रिस्टीन इज यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ ल्युकेमिया. ओके, सो विन क्रिस्टीन जे आहे त्याच्यामध्ये ॲक्टिव केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स विच इज स्पेसिफिकली यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ ल्युकेमिया, की ज्याच्यामध्ये ल्युकोसाइट सेल्सचा काउंट जो आहे तो कमी होतो. ओके, सो ल्युकेमिया डिसऑर्डर्समध्ये विन क्रिस्टीन जे आहे ते यूज केलं जातं. विन ब्लास्टीन इज यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ जनरलाइज्ड हॉडकिन डिसीज अँड कार्सिनो इपिथेलिओमा. ओके, विन ब्लास्टीन हे जे अल्कलॉइड आहे विच इज स्पेसिफिकली यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ हॉडकिन्स डिसीज अँड कोरिओ इपिथेलिओमा. ओके, सो दिस इज द टाइप ऑफ कॅन्सर. सो हे जे हॉडकिन्स डिसीज आहे कोरिनो कोरी
कोरियोनो इपिथेलिनोमा ह्या टाइप ऑफ कैंसर्स मध्ये विनब्लास्टिन स्पेसिफिकली यूज केला जातो. ओके एंड विंका ऑल्सो एक्जिबिट्स द हाइपोटेंसिव एंड एंटी डायबिटिक प्रॉपर्टी. ओके सो अलोंग विथ द एंटी कैंसर प्रॉपर्टी इट ऑल्सो पजेस द एंटी डायबिटिक एंड एंटी हाइपोटेंसिव प्रॉपर्टी. ओके सो हाइपोटेंसिव एंटी हाइपोटेंसिव नॉट इट इज इट पजेस द हाइपोटेंसिव प्रॉपर्टी एंड एंटी डायबिटिक प्रॉपर्टी. ओके सो हाइपोटेंसिव्स आर द एजेंट विच यूज टू रिड्यूस द एलिवेटेड ब्लड प्रेशर ऑफ बॉडी राइट एंड एंटी डायबिटिक्स आर द एजेंट विच पजेस द एंटी डायबिटिक प्रॉपर्टी दैट इज यूज टू रिड्यूस द एलिवेटेड शुगर लेवल इन टू द डायबिटीज मेलेटस कंडीशन. ओके सो दोज आर द यूजेस ऑफ दिस विंका. विंका ऑल्सो यूज एज एन विनब्लास्टिन इट इज एन अल्कलॉइड प्रेजेंट इन टू द विंका विच एक्ट्स एज एन एंटी ट्यूमर एंड यूज इन द ट्रीटमेंट ऑफ हॉडकिंस डिसीज. विनक्रस्टिन इज यूज इन द ट्रीटमेंट ऑफ ल्यूकेमिया इन चिल्ड्रन एंड इट मे ऑल्सो यूज एज एन गार्गल. द फ्लावर ऑफ पेरीविंकल आर जेंटली परगेटिव एक्शन. परगेटिव्स आर द एजेंट विच आर यूज टू यूक मोर फ्लूड इवैक्यूएशन फ्रॉम द बॉडी राइट. देन नेक्स्ट यूज इज दैट इट इज स्टेटेड इज एक्सेलेंट एज अ जेंटल लैक्सेटिव फॉर द चिल्ड्रन. ओके सो इट यूज एज एन परगेटिव एंड लैक्सेटिव ऑल्सो. सो लैक्सेटिव्स आर द एजेंट विच आर यूज टू लूज द बॉवेल्स. बॉवेल्स मध्ये कंटेंट जे आहे ते एम्प्टी करण्यासाठी जे एजंट यूज केले जातात त्यांना आपण लॅक्झेटिव्ह म्हणून असं म्हणतो राईट. सो दिस विंका इज यूज एज अन लॅक्झेटिव्ह, परगेटिव्ह, एज अन हायपोटेन्सिव्ह, एज अन अँटी डायबेटिक प्रॉपर्टी, ऑल्सो एज अन अँटी कॅन्सर इन द हॉडकिन्स डिसीजेस, देन इन द ल्युकेमिया डिसऑर्डर्स अँड कोरिनो इपिथेलिओमा. ओके सो ह्या डिफरंट टाईप ऑफ कॅन्सर्समध्ये विंका जो ड्रग आहे तो स्पेसिफिकली एज अन अँटी कॅन्सर ड्रग म्हणून यूज केला जातो. And also it possesses the hypotensive, anti-diabetic, purgative and laxative property. And also it is used in the gargle preparations. Okay. So these are the different uses of this Vinca. Okay. So aaj apan anti-tumor categories se drug baghitlela hai. Anti-tumors are the drugs which are used in the treatment of cancers. Okay. सो त्याच्यामध्ये आपण डिफरंट नॅचरल सोर्सेसमध्ये नॅचरल सोर्सेसपासून ऑप्टेन केलेले डिफरंट ड्रग बघितलेले आहेत. विंका, पोडोफायलम, कोल्चिकम, बेनाश्फा, देन ॲनाकार्डियम. ओके अमंग्स दोज विंका इट इज अन प्रोटोटाईप ऑफ ड्रग विच इज यूज एज अन अँटी कॅन्सर ड्रग. ओके त्याच्यामध्ये आपण सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन, कल्टिवेशन, कलेक्शन, ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स, मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स ऑफ दॅट विंका लीफ, देन केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आणि यूजेस विंकाचे बघितलेले आहेत. ओके एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इट इज अन व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर. ज्यावर अँटी कॅन्सर ड्रगची डेफिनेशन विचारली गेलेली आहे. सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, विंकाचे यूजेस ह्याच्यावर हमखास क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ओके सो थँक्यू फॉर लिस्निंग मी. इथे आपला हा चॅप्टर संपलेला आहे. ह्या चॅप्टरमधला जर कोणता पॉईंट तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारू शकता. ओके सो थँक्यू फॉर लिस्निंग मी. टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.